स्वागत आहे मी तर तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आहे जेडपी वेळापत्रकाबाबत. विद्यार्थी मित्रांनो, अपडेट बघण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतेही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून एकही विद्यार्थ्यांनी सुत्तकामाने सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर अपडेट अशी मित्रांनो, ग्रामसेवक भरती 41,000 मित्रांनो उमेदवार या ठिकाणी प्रतीक्षेमध्ये आहेत. आता कशाच्या प्रतीक्षेमध्ये ते तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही आहे. अर्ज भरूनसुद्धा मित्रांनो 3 महिने परीक्षेच्या ठिकाणी झालेली नाही आहे. तात्काळ परीक्षा घेण्याची मित्रांनो मागणी ठिकाणी केली जात आहे, पण परीक्षा ठिकाणी होत नाही आहे. आता ही न्यूज काय सांगते हे आपल्याला बघायचं आहे. तर तुम्ही ठिकाणी बघू शकता मित्रांनो, तुम्हाला सांगितलेलं आहे की राज्यातील ग्रामसेवक आरोग्यसेवक पदांच्या हजारो जागांसाठी मित्रांनो लाखो उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. 3 महिन्यांनी मित्रांनो अधिक काळ लोटला आहे. अद्यापही मित्रांनो परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाही आहे, त्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत आहेत. परीक्षा घ्यावी अशी मागणी अडगिनी शासनाकडे मित्रांनो करीत आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. त्याआधी ग्रामसेवक आरोग्यसेवक भरती परीक्षा घेऊन करण्याची मागणी होत आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने मित्रांनो वर्षभरामध्ये 75,000 शासकीय नोकऱ्यांची घोषणा केली होती. त्यानुसार काही विभागांमध्ये पदभरती राबवण्यात आली, त्यानुसारच मित्रांनो भरती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज भरून 3 महिने लोटले आहेत, पण परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे लवकरच या ठिकाणी लवकरात लवकर परीक्षा घेण्याची ठिकाणी गरज आहे अशी मित्रांनो मागणी केली जात आहे. आणि विद्यार्थ्यांनो त्यासाठी मोहिमासुद्धा ठिकाणी राबवली जात आहे, पण तरीसुद्धा अजून वेळापत्र येत नाही आहे. आता विद्यार्थ्यांनो यासाठी आपल्याला मोहीम या ठिकाणी सुरू करावी लागणार आहे, तेव्हाच मित्रांनो आपल्या ठिकाणी वेळापत्र येणार आहे. किंवा मित्रांनो आपल्याला त्यांना ट्विट करावं लागणार आहे, त्यांना मेसेज करावी लागणार आहे, आणि त्यांना स्वतः प्रत्यक्षमध्ये भेटावं लागणार आहे, तेव्हाच समजा ठिकाणी वेळापत्र येणार आहे. पण मित्रांनो मिळाल्या माहितीनुसार त्यांनी सांगितलेलं की या महिन्याच्या एंडिंगला तुमच्या ठिकाणी वेळापत्र येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघावं लागणार की ह्या महिन्याच्या एंडिंगला वेळापत्र येतं की नाही. पुढे बघा, राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागात कंत्राटी आरोग्यसेवक, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका आदी पदांची जाहिरात काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यासाठी राज्यभरातून लाखो उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. ते विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या ठिकाणी वाट पाहत आहेत, मात्र शासन याकडे दुर्लक्ष करत आहे तुम्ही बघू शकता. नंतर तुम्ही जर बघितलं यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं आहे की मागील काही वर्षापासून विविध भरती प्रक्रिया रखडत आहेत. ग्रामसेवक आरोग्यसेवक परीक्षा ही रद्द झाली होती, मात्र पुन्हा एकदा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. परंतु अद्यापही ग्रामसेवक आरोग्यसेवक व इतर काही पदांसाठी परीक्षेचे वेळापत्र जाहीर होऊनसुद्धा परीक्षा घेतली गेलेली नाही आहे. त्यामुळे ही परीक्षा आचारसंहिता लागण्यापूर्वी घ्यावी, अन्यथा लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे असं मित्रांनो ठिकाणी परीक्षेधारक विद्यार्थी म्हणता आहेत. नंतर बघा, जिल्ह्यामध्ये मित्रांनो अर्जांचं ठिकाणी पाऊस पडलेला आहे, म्हणजेच भरपूर अडकीने अर्ज आलेले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 18 पदांच्या 715 जागांसाठी तब्बल मित्रांनो 70,608 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यात ग्रामसेवक पदासाठी सर्वाधिक म्हणजेच मित्रांनो तब्बल 41,000 अर्ज अडकीने आले आहेत. जिल्ह्यात 185 जागा अडकीने आहेत, तरीसुद्धा 41,000 अर्ज अडकीने आले आहेत. म्हणजे सांगायचं दोस्तों मित्रांनो की खूप सारे विद्यार्थी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मित्रांनो अशा ठिकाणी वाट बघत आहे, कारण सर्वात जास्त अर्ज मित्रांनो आरोग्यसेवक, ग्रामसेवक आणि मित्रांनो आरोग्यसेविका ह्या पदांसाठी आले आहे. आणि त्याच पदांची एक्झाम अजून बाकी आहे, आणि सर्वात जास्त जागासुद्धा त्या पदांच्या आहेत. मग त्यांची एक्झाम का घेत नाही सरकार असा प्रश्न ठिकाणी उपस्थित केला जात आहे. वेळापत्र का जाहीर केलं जात नाही आहे हाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुढे बघा, ग्रामसेवक आरोग्यसेवक भरती प्रक्रिया शासनाने तातडीने पूर्ण करावी. 3 महिन्यांपासून भरती प्रक्रिया रखडलेली आहे. परीक्षेबाबत सरकार कोणताही निर्णय घेत नाही आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने परीक्षेचे लवकर वेळापत्र जाहीर करावं अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. आता पाहावं लागणार मित्रांनो की तुमचं वेळापत्र येतं की नाही, पण ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. आणि जेडपी भरतीवर जर कोणती नवीन अपडेट मिळाली तर तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.